नवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर. कल्याण ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील व भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक हंडा कळशी हातात घेत निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. या मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही आलो नका तुम्हाला मीटर लावायला. मीटर लावायचं पाणी जेवढं देतात ना ते त्याचं बिलिंग करायचं महानगरपालिकेने. परवानगीची गरज नाही कोणाला. कसली गरज आहे? धोरणात्मक निर्णय. एमआयडीसीच्या 27 गावांना ना पाणी पुरवठा एमआयडीसीने करायचा धोरणात्मक निर्णय आहे की नाही? फाटक सर सांगायला नको ते शांतपणा करायचं नाही. लहान मुलांसारखं कोणत्या तरी शाखा प्रमुखांनी सांगितलं म्हणून करायचं. त्या दिवशी वाघमारेची बोललो होतो ना. कशी परवानगी काढता तुम्ही लोक? वेळे वगैरे समजता का तुम्ही लोक? आम्हाला नाही ऐकायचं जबाबदारी. सांगा फाटक साहेब राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर राज्यभरात मनसे भाजपा युतीची चर्चा रंगली होती. पाण्यासाठी निघालेल्या या मोर्चात मनसे व भाजपा दोन्ही एकत्र आल्याने मनसे भाजपा युतीची नांदी तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात होता. याबाबत राजू पाटील यांनी हा मोर्चा पाण्यासाठी आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नाही, त्यामुळे मोर्चा काढला असं सांगितलं. असं एकाच प्रश्नावर प्रत्येकाने वेगवेगळा मोर्चा काढण्यापेक्षा माननीय आमदार रवींद्र चव्हाण हे माझ्या शेजारीच राहतात. मी जेव्हा हा मोर्चा काढणार असं त्यांना बोललो तर ते बोलले की आम्ही काढणार होतो. म्हटलं एकच आम्हाला परवानगी आली मोर्चा काढायची. म्हटलं एकत्र काढू. एखाद्या लोकांच्या ज्वलंत प्रश्नावर दोन पक्ष एकत्र येत असतील तर हरकत काय? त्याच्यातनं वेगळे अर्थ काढायची काय आवश्यकता नाही आहे. कसं आम्ही वारंवार आम्ही वेगवेगळे मोर्चे काढले तर तुम्ही लोकच बोलणार की प्रत्येकजण स्टंट करतोय. कुठेतरी लोकांचा त्रास एकाच दिवशी होऊ देत हे ट्रॅफिक करायला आम्हाला घावूच आहे का? त्यामुळे कुठेतरी एका चांगल्या हेतूने आम्ही एकत्र आलेलो. निवडणुकांचं राजकारण करायचं असेल तेव्हा आमची जी वरिष्ठांची भूमिका असेल ती आम्ही राबवणारच आहोत. परंतु लोकांच्या गोष्टीवर एकत्र आलो तर मला वाटतं तुम्ही लोकांनी कौतुक करायला पाहिजे. डोंबिवली कल्याण ग्रामीणमधील पाणी प्रश्नावर आमची युती आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांकडून मोठं राजकारण चाललंय. या सर्व समस्या ज्या आहेत त्या प्रशासकीय असणाऱ्या समस्या आहेत. एमआयडीसी असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावांना पाणी पुरवठा करतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन म्हणून यांचं असणारं दुर्लक्ष आणि हेतुपुरस्कार राजकारण करण्याचं जे काम करतायत त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आलो आहेत. लोकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी एकत्र आलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनातील अधिकाऱ्यांना खुर्चीवरती बसणं हे मुश्किल करू हा इशारा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो. या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संदीप माळी, नगरसेविका रवीना माळी, काशीनाथ पाटील, तकदीर काळण, उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, प्रकाश भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेवक निलेश म्हात्रे, नगरसेवक मोरेश्वर भोईर आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.